कलासमोर विविध मागण्यांसाठी जे आहेत ते विद्यार्थी पटलेले आहेत, आक्रमक झालेले आहेत, रस्ता रोको आंदोलन आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, नेमकं आंदोलन कशामुळे केलं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगाल, आंदोलन करताय प्रमुख मागणी काय असणार आहे? आमच्या आंदोलनात मागणी अशी आहे की हे आंदोलन छेडलंय की तलाठी भरतीमध्ये जे घोटाळे झाले तर ते घोटाळ्यांची चौकशी करण्यात यावी, अन्यथा तलाठी भरती संपूर्ण तलाठ रद्द करण्यात यावी. आणि ह्यांनी जे काय केलंय, जे 1000 रुपये चलन केलंय ना मुलांसाठी, सगळ्या गोरगरिबांची मुलं इथं 1000 रुपये चलन केल्यांनी. ज्यावेळेस ठाकरे साहेबांचं सरकार होतं त्या टायमाला सुधीर मुनगंटीवार यांनी काय केलं, ठाकरे सरकारच्या टायमाला फक्त त्यांची महापोर्टलची फीस काय होती, 350 रुपये होती. तर सुधीर मुनगंटीवार काय म्हणले, ते पण विधानसभेमध्ये उभा ठाकून ते काय म्हणले, गोरगरिबांच्या मुलांसाठी एवढी फीस ठेवली तुम्ही, एवढी फीस वरडू त्यांनी सांगितलं. आणि ज्या टायमाला त्यांचं सरकार जाऊन फडणवीस साहेबांचं सरकार आलं, युती सरकार आलं, त्याच टायमाला तेच सुधीर मुनगंटीवार आता काहीच बोलायला तयार नाहीत. कारण की त्यांच्या सरकारमध्ये 1000 रुपये फीस जनरलला आणि कास्टवाल्याला 900 रुपये फीस, ही फीस परवडती का आहे त्यांनी? आणि कशासाठी ठेवली त्यांनी? सिरियसनेस, मुलांचा सिरियसनेस बघायचा आहे. त्यांना एवढंच सांगू इच्छितो की स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांनी एवढा सिरियस कुणीच नसेल ना, राजकारणी सिरियस असतात तर कुणी सिरियस असतात, सगळ्यात सिरियस म्हणलं कोणतं प्राणी असेल तर फक्त स्पर्धा परीक्षा करणारे मुलं सिरियस असतात. त्याच्यामुळे आम्हाला त्यांची एवढीच मागणी आहे की त्यांनी लवकरात लवकर फीस जी आहे एक वेळेस त्यांनी राजस्थान सरकार करावं. राजस्थान सरकारमध्ये काय आहे, राजस्थान सरकारमध्ये की त्यांच्या वर्षामध्ये त्यांनी एक जॉब कार्ड केल्यासारखं बनवलंय, तर एक फीस एकदाच भरायची तुम्ही फीस, आणि त्या फीसवर तुम्हाला वर्षभरात जेवढ्या एक्झाम होत्याल तेवढ्या एक्झाम तुम्हाला देता येतात. एक तर तशी तरतूद करावा किंवा त्यांनी तात्काळ फीस कमी करावी, फीस कमी करण्यात यावी, एकदम कमी म्हणजे 1500 रुपये मध्ये. युपीएससी सुद्धा 100 रुपये फीस घेते आणि आपल्या सगळ्यात क्लास वर्ग ब वर्ग अच्या फीच्या राज्यसेवा मार्फत घेण्यात येतात, त्यांची फीस 250 रुपये आणि सरळ सेवेची फीस किती, 1000 रुपये. सरळ सेवेमध्ये एक्झाम कोणत्या, गट का किंवा गट, ज्या एक्झाम चतुर्थ श्रेणीमध्ये येतात त्यांच्यासाठी तुम्ही 1000 रुपये फीस घेता, आणि ज्या एक्झाम तुम्ही श्रेणी अ व ब म्हणजे त्यांच्यासाठी 1000 फीस. हा कुठला न्याय का? तर म्हणजे सिरियसनेस, जो राज्यसेवेची तयारी करतो त्यांना सिरियसनेस नसतो, 1000 फीस भरला म्हणून आम्हाला सिरियसनेस, त्यांना सिरियसनेस नाही. आता मागणी काय असणार सरकारकडून? आमची मागणी एवढेच आहे, तात्काळ तुम्ही फीस रद्द करण्यात यावी. ते 1000 रुपये फीस एक तुम्ही पूर्णपणे रद्द करा, नाहीतर 100 रुपये मध्ये फीस ठेवा. जनरल असो किंवा कास्ट मध्ये असो, कोणत्याही कॅटेगरीचा मुलगा असो, त्यांच्यासाठी 100 रुपये फीस ठेवण्यात यावी, तात्काळ फीस रद्द करण्यात यावी सगळी. आणि तलाठी भरतीसाठी SIT नेमून न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, ते पण सखोल चौकशी. ज्या मुलांना 190 पुढे मार्क असतील त्यांची सखोल चौकशी करण्यात यावी, अन्यथा नाहीतर तलाठी भरती तात्काळ रद्द करण्यात यावी, पूर्णपणे रद्द करून 45 दिवसाच्या आत तलाठी भरती घेण्यात यावी. आणि कोणतीही एक्झाम सरळ सेवेची एक्झाम असू दे, शासनाने त्याचा एक नियम ठरवा की 6 महिन्याच्या आत जाहिरात प्रसिद्ध झाली तर 6 महिन्याच्या आत तुम्हाला नियुक्ती भेटल. नाहीतर आता शिक्षक भरती चालू आहे, शिक्षक भरतीची जाहिरात आली ती कधी, जानेवारी 30, 2023 शिक्षक भरतीची जाहिरात आली. आणि काय म्हणले आम्हाला की म्हणले तुम्हाला जून पर्यंत नियुक्ती देऊ, जून पर्यंत म्हणत असं सगळ्यांना चॉकलेट देत मुलांना कुठं नेलं त्यांनी, पर डिसेंबर पर्यंत नेलं. डिसेंबर पासून आता जानेवारी सुरू झालाय, तर आता आचारसंहिता सुद्धा भरती अडकण्याची दाट शक्यता आहे. आणि आताशी कुठं जाहिरात यायला चालू झालंय, पण तरी सुद्धा ती भरती पूर्ण करण्याच्या मार्गावर नाही आहेत सरकार. फक्त तारीख वर तारीख करत त्यांनी आम्हाला पार आता 1.5 वर्ष होत आलं की एक भरती. आणि त्याच ठिकाणी आज बिहार राज्यामध्ये 2.5 लाखांची शिक्षक भरती झाली, ते पण 6 महिन्यामध्ये. बिहार राज्याने 6 महिन्यामध्ये 2.5 लाख विद्यार्थ्यांनी शिक्षक पदी नियुक्ती केली. आणि आपलं महाराष्ट्र स्वतःला एवढं पुरोगामी समजतं, बिहार राज्य सगळ्यांना माहिती आहे सगळ्यात मागास असणारं राज्य, ज्या ठिकाणी 2.5 लाख शिक्षकांची 6 महिन्यात भरती करण्यात आली, त्याच ठिकाणी सगळ्यात प्रगत राज्य जे महाराष्ट्रामधलं आहे त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ह्यांना 30,000 विद्यार्थ्यांची भरती करणं व्हाय ना, की ह्या भरतीसाठी तब्बल 1.5 वर्ष होत आलं, शिक्षक भरतीची प्रोसेस रखडलेली आहे. त्याच्यामुळे तात्काळ शिक्षक आपण SIT नेमण्यात यावी, तलाठी भरतीची चौकशी करावी, अशी तसेच मागणी केलेली आहे. काय सांगाल, आंदोलन करता तुम्ही आंदोलन सहभागी झाले, कशी मागणी असणार आहे, काय सांगाल? खऱ्या अर्थाने या आंदोलनाचा जर विचार केला तर 18 जातीचा 18 पगड जातीचा सामान्य घरातील जे काही शेतकरी वर्ग आहे, तर शेतकरी वर्गाचे हे जे पाल्य आज रात्रंदिवस गेली 5-5 वर्ष 10-10 वर्ष या ठिकाणी कष्ट करतात, अभ्यास करून त्यांच्या पाठीचा अक्षरशः मणक्यात त्यांच्या गॅप पडले एवढा अभ्यासिकेमध्ये अभ्यास करतात, मात्र जो काही आजच्या ठिकाणची या ठिकाणी वार्ता सुरू आहे की 30-30 लाख रुपये रेट घेऊन तलाठी भरती पूर्ण मॅनेज होत असेल, तर मला वाटतं या ठिकाणी सामान्य माणसाला न्याय कधी भेटू शकणार नाही.
अशावर लोकशाही धोका देऊ शकते आणि गरीब हा गरीब राहणार, श्रीमंत हा श्रीमंतच होणार। या ठिकाणी मला आपल्या प्रसिद्ध चॅनलच्या माध्यमातून मला विनंती करायची आहे मुख्यमंत्री महोदय साहेबांना की जो काही या TCS IPS कंपनीला जे काही आपण या ठिकाणी कारभार दिलाय तो कारभार काढून आपण MPSC मार्फत ही परीक्षा घेण्यात यावी आणि खऱ्या अर्थाने या स्वराज्यामध्ये, शिवशाही स्वराज्यामध्ये, शिवाजी महाराजांच्या या स्वराज्यामध्ये सामान्य माणसाला कसा न्याय भेटेल, गोरगरिबांच्या लेकराला कसा न्याय भेटेल ही भूमिका आपण लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या ह्या अति महत्वाच्या प्रश्नावरती आपण न्याय द्यायचा या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी काम करावं आणि MPSC मार्फत ही परीक्षा घेऊन सर्वांना या विद्यार्थ्यांना या ठिकाणी यश कसं संपादन करता येईल याचे आपण प्रयत्न करावेत ही आपल्याला विनंती। काय मागणी आंदोलन करतोय, कशी मागणी आहे सरकारकडे आमच्या माध्यमातून? सर आमची मागणी आहे की हे सरकार ज्या परीक्षा होत आहेत आता सरळ सेवेच्या मार्फत त्यामध्ये जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांना अभय देण्याचं कार्य काम करतंय आमचे हे सरकार करतंय। या भरतीमध्ये बरेच कॉपी करण्याचा प्रकार चालू आहे त्याच्याकडे सरकारचं लक्ष नाहीये। आमची मागणी आहे की जे गुन्हेगार या भरतीमध्ये गुन्हा करताना सापडत आहेत त्यांना कायदा करावा, कठोर कायदा करावा आणि त्यांना आजीवन इथून पुढे ब्लॅकलिस्टेड करावं, सरकारी कामामध्ये, सरकारी नोकरीमध्ये।